त्या वाघिणीला ताब्यात घेतलं असतं विशुद्ध करून आणि तिला कुठेही ठेवले असतं तरी सरकारबद्दल आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नव्हता. नरभक्षक आहे, तिथल्या स्थानिक जनतेला त्रास होतोय हे एका बाजूला चित्र असतं, तरी तिला ट्रँक्युलाइज करून डार्ट मारून तिला बेशुद्ध करून ताब्यात घेणं हा मार्ग सरकारने आणि जागतिक स्तरावर देखील हा मार्ग मान्य झालेला आहे. तो सरकारने का टाळला आणि वन्य विभाग ज्या ठिकाणी आज वन्य विभागातल्या लाकूडतोडीचं प्रकरणं होत आहेत, वन्य विभागामधून प्राण्यांच्या अवयवाची तस्करी चालते त्याकडे वन्य विभाग पूर्णपणाने दुर्लक्ष करतो, त्या प्रश्नावर वन्य विभाग जो झोपलेला आहे तो वन्य विभाग आज एका अवनी T1 या वाघिणीच्या मागे लागला आणि तिला यांना भानच राहिलं नाही की नियमानुसार तिला ट्रँक्युलायझर मारून तिला बेशुद्ध करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं बेशुद्ध न करता तिचा बळी घेतला. तो फक्त तिथला उद्योग उभा राहावा म्हणून जर असेल तर हे पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि म्हणूनच केंद्रीय मंत्री आज या विषयात रस असणाऱ्या ज्या आहेत त्या देखील आज राज्याच्या वनमंत्र्यांच्याबद्दल आक्षेप घेताना दिसत आहेत. हा सगळा प्रकार एका रिलायन्स आणि त्यानंतर बिर्ला कंपनीला मदत करण्यासाठी वन्य विभागाने झोकून देऊन कशी सेवा दिली, म्हणजे एखाद्या धनिकाला किती उत्तम सेवा ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी आमचं महाराष्ट्र सरकार देऊ इच्छितं, एक नव्यानं उघडलेलं प्रकरण आहे. याचा पाठपुरावा होईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर याची दाद मागितली जाईल आणि अवनीला ठार मारण्याचं कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा जाब द्यावाच लागेल, त्याचबरोबर राज्याच्या वनमंत्र्यांना देखील याचा जाब द्यावा लागेल आणि तो जाब विचारल्याशिवाय विरोधी पक्ष राहणार नाही. या ठिकाणी अवनीसारख्या वाघाच्या बरोबर जंगलात असणाऱ्या अन्य गोष्टींच्याकडे देखील वन्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी आमची